लवकर येतो म्हणाले होते, अजून कसे नाही आले? बरं झालं तुम्ही आले, 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. मी आता तोच विचार करून राहिली होती की अजून कसे नाही आले. अथर्व कुठे? आते, अभ्यास करतो. परीक्षा तोंडावर आली ना, घ्या. आणि वास कसला येतोय खमंग? ओळखा बरं कशाच आहे. पाटवडी? अगदी बरोबर, तुम्हाला आवडते ना म्हणून बनवली. वा, तुम्ही म्हणाले होते ना काहीतरी मस्त कर जेवायला म्हणून, खास नागपुरी स्टाईल म्हणूनच केलंय. वा वा, नुसते वासानेच ना पोटामध्ये असे कावळे कोकलायला लागलेत, असं वाटतंय कधी एकदा बसतोय जेवायला. हा मग खा ना लवकर, तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी ताट वाढते तुमचं. काय ग, तुम्ही मला तिथे स्टुडिओ मध्ये बघितलं तर एकदम चकितच होऊन गेलात ना तुम्ही. हो, म्हणजे मला आश्चर्यच वाटलं, मला माहिती नव्हतं ना तू येणार आहेस तिथे. म्हटलं ही कशी काय अचानक बोवा इथे. नंतर विचार केला म्हटलं त्या रेवतीने बोलवलं असेल ना तुला. हो ना, तिनंच तर सांगितलं मला तिथे यायला, आणि म्हणाली की तुम्हाला सांगू नकोस म्हणून. ते म्हणजे एकदम बघितल्यानंतर चकित होऊन जातील, असं सरप्राईज दिल्यासारखं. छानच सरप्राईज दिलंस तू. ते द्यायचं होतं म्हणूनच तर आली ना. एरवी करते का असं? ते रेवती म्हणाली म्हणून. आजकाल फार ऐकतेस ग त्या रेवतीचा? नाही नाही, जेवढं पटतं तेवढंच ऐकते, नाही पटलं तर नाही ऐकत. आता आजच ती मला म्हणाली की तुमचं एका मुलीचं अफेअर आहे म्हणून. काय म्हणाली? तेच तर ना, ती म्हणाली कि तुमचं अनेका पोरीच अफेअर आहे, तिने तुम्हाला एकत्र पाहिलं. असं म्हणाली का ती? हो, मला तर नाही पटलं बा, मी विश्वासच ठेवला नाही. म्हंटल तिला सरळ, माझा नवरा असं कधीच करणार नाही, माझा नाही विश्वास बसत यावर. बरोबर कि नाही? हो हो, अर्थात तेच तर मी म्हंटल तिला, पण ती माझं ऐकायलाच तयार नव्हती. आता आमचे थोडे वाद पण झाले, पण मी तिचं बिलकुल ऐकलंच नाही. काय बरोबर केलं ना मी? हो अगदी बरोबर. तरीच पण मी विचार करत होती की रेवती असं का म्हणून राहिली. नाही म्हणजे ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे, ती सख्या बहिणीसारखीच, मग ती काहून असं म्हणत असेल? म्हणजे नक्कीच तिनं काहीतरी पाहिलं असेल. तुमच्या बरोबर होती का कोणी पोरगी? बच्चा तू ऐक तरी माझं एकदा. सोना तो बच्चा ऐक ना तू. बच्चा मला काल काहीच नाही करता आलं ग, सिरियसली ट्रस्ट मी. नाही तर असं मी करेन का बेबी? तू ऐक ना बेबी. हे सोना, हा बच्चा आहेस ना तू माझा? अथर्व ऐक सोना. अरे आता कसं सांगू तुला बच्चा मी? अथर्व सापडली का बाई? अरे हे असं राहते, इकडे तिकडे पसारा नुसता तुझा, हा, आणि मग वेळेवरती काही सापडत नाही तुला. हे घे असं कर, जा न्याला फोन कर आणि तिला विचार शाळा लवकर सुटणार आहे का म्हणून. हा तोपर्यंत मी डबा आणते तुझा. काय बोलून राहिलास तू? हा कोणी शिकवलं तुला? राधिका डबा दे माझा. अपाना काय बोलून राहिला? काय मी याला म्हटलं की नेहाला फोन करून विचार की शाळा लवकर सुटणार आहे का म्हणून. हा नेहाला म्हणे सोना काय, बच्चा काय, आणखीन काय काय, हे असं झालाय डॅम्बिस आपला पोरगा. असं कोणी बोलते का फोनवर? हा
बोलू एवढे ना. तुम्ही असं कुणाशी बोलता का फोनवर? आई काय मी कशाला बोलेन असं कुणाशी? तो काहीतरी वेड्यासारखा बोलतो आणि तू ऐकत बसतेस. जा डबा दे बरं माझा. हो आणते. काय रे राधिका? अरे होती यात. रेवती मी आता अथर्वला तेच सांगून राहिले होते की नेहाला फोन करून विचार हा शाळा लवकर सुटणार आहे का म्हणून. हो आज लवकर सुटणार आहे पण अगं यांची स्कूल बस येत नाही आहे आज. काव काय माहिती त्यांचा फोन आला होता मला बहुतेक गाडी बिघडली. हे भगवान आता का काय करायचं? तेच तर ना. आज माझंही शूटिंग लवकर सुरू होणार आहे. मलाही लवकर जायचं स्टुडिओत. बरं ठीक आहे तू काळजी करू नकोस मी या दोघांना रिक्षा न सोडते. नाही कशाला मी सोडतो ना मुलांना. औ नको कशाला उगस तुम्हाला त्रास. नाही त्रास कसला त्यात माझ्या ऑफिसच्या रस्त्यातच आहे शाळा. सोडतो मी कशाला. मी करेन मॅनेज. अगं रेवती ते सोडतात ना सोडतील ते. हो ना. चला मुलांना पकड हात. राधिका येतो. हा अथर्वा त्रास देऊ नको बाबांना. हो नेहा नीट जागा. बाय. चल रेवती चहा मांडते. नाही नको अगं आज मला लवकर जायचंय शूटिंगला उशीर होतोय मी निघते. रेवती नक्की हेच कारण आहे ना? हो का? नाही म्हणजे मला वाटलं की काल मी तुला ते बोलले म्हणून राग तर नाही ना आला तुला? नाही ग एवढ्याशा गोष्टीवरून काय रागवायचं. पण राधिका खरं सांगते मी जे काही बोलले ना ते तुझी काळजी वाटते म्हणून बोलले. बर रेवती नाही म्हणजे कधी विचारलं नाही मी तुला. आता आज विषय निघालाच म्हणून विचारते. हा काय नेमकं काय झालं होतं असं तुझ्यात आणि तुझ्या नवऱ्यामध्ये? काऊन तिरस्कार करतेस तू पुरुषांचा? राधिका लहानपणापासून ना माझ्या आयुष्यात आलेल्या सगळ्या पुरुषांचा मला वाईट अनुभव आला. मग ते वडील असोत भाऊ असो मित्र असो किंवा नवरा सगळ्यांनी मला फक्त दुखावलं अपमानित केलं माझ्या हळवेपणाचा फायदा घेतला. ज्याला आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडलं त्यांनी सुद्धा फसवलं ग. एका दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर केलं फार खचून गेले होते मी सगळ्या अनुभवांमुळे. पण मी उभी राहिले स्वतःच्या पायावर उभी राहिले. मला माहिती आहे जगातले सगळे पुरुष कदाचित तसे नसतीलही पण मला चांगला अनुभव नाही आला ग. मला एवढंच वाटतं की माझ्या बाबतीत जे झालं ना ते इतर बायकांच्या बाबतीत होऊ नये. देवती तुझं दुःख मी समजू शकते पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात ना. झालं गेलं ते विसरून जावं लागतं. मला खात्री आहे तुलाही कोणीतरी मिळेल तुला समजून घेणार तुझ्यावरती प्रेम करणार. निघते मी उशीर होत. बाय बाय. काय हे इतक्या छोट्या गोष्टीवरून कोणी रिझाईन करत? ती तुझ्यासाठी छोटी गोष्ट असेल ना माझ्यासाठी नव्हती. आता एक गोष्ट लक्षात घे जर तू रिझाईन केलंस तर तू एका मोठ्या संधीला मुकशील. एक मोठा चान्स तुझ्या हातातून जाईल. कसला चान्स? टू नाईट्स थ्री डेज लोणावळ्यामध्ये फाईव्ह स्टार मध्ये स्पेशल स्वीट मध्ये राहण्याचा.